या व्हिडिओने आपण इयत्ता 5वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 3 त्यामधील प्रॉब्लेम सेट नंबर 13 जो प्रॉब्लेम सेट नंबर 13 त्यामधील काही एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी मिक्स एक्झाम्पल कशा असतात. मिक्स एक्झाम्पल याच्यामध्ये फक्त दोन क्रिया आहेत, बेरीज आणि वजाबाकी, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ह्या दोन क्रिया आपल्याला एकाच एक्झाम्पलमध्ये करायचे. ह्याच्यामध्ये काही एक्झाम्पल तुम्हाला नंबर्स मध्ये दिलेत आणि काही एक्झाम्पल वर्ड्स मध्ये दिलेत. हे दोन्हीचे दोन्ही एक्झाम्पल आपल्याला सोडवता आले पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड्स एक्झाम्पल आपल्याला समजण्यासाठी वाचन क्षमता चांगली असणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर आपण जे वाचतो ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. वाचन करत असताना त्यामध्ये काही शब्द असतात, ते शब्द पाठांतर करणे, त्याचा अर्थ समजून घेणे, जेणेकरून परीक्षेमध्ये जर तो प्रश्न आला तर आपण वाचलेलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे की नक्की कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे तो. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न परीक्षेला येतात त्यावेळेस असं येत नाही की सबट्रॅक्ट करा किंवा ऍडिशन करा किंवा मिक्स एक्झाम्पल आहे, असं कोणत्याही प्रकारचं मेन्शन परीक्षेमध्ये केलं जात नाही. तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल दिलं जातं आणि त्याच्यामध्ये कोणतं एक्झाम्पल आहे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला वाचलेलं समजलं पाहिजे. आता आपण पाहूया मिक्स एक्झाम्पल जे आपल्या पुस्तकामधील पान नंबर 13 त्याच्यामध्ये आपल्याला दिलंय की मिक्स एक्झाम्पल हा एक पॉईंट आहे. आता मिक्स एक्झाम्पल मध्ये पॉईंट मध्ये तुम्हाला त्या स्टडी द फॉलोइंग सॉल्व एक्झाम्पल. आता आपल्याला जे एक्झाम्पल सॉल्व करायचे, अभ्यास करायचा एक्झाम्पलचा, ते एक्झाम्पलचा सोडवून दिलेले उदाहरण आहेत जे तुमच्या पुस्तकात दोन सोडवून दिलेले उदाहरण आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातलं एक नंबरचं एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आहे 4,13,758 प्लस 2,09,542 मायनस 5,16,304 म्हणजे 4,13,758 अधिक 2,09,542 वजा 5,16,304. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा ऍडिशन म्हणजे आपण बेरीज आपण पहिल्यांदा करू. म्हणजे पहिल्या दोन संख्या म्हणजे 4,13,758 आणि 2,09,542 या दोन संख्येचे आपण ऍडिशन करायचं करता आपल्याला ऍडिशन आहे म्हणून मी पहिला अंक लिहून घेतो 4,13,758 प्लस 2,09,542 यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज केली तर बघा 8 आणि 2 10 0 7 1 5 4 9 9 1 10 0 7 1 तर 7 आणि 5 7 5 12 आणि 1 13 3 7 1 9 1 10 10 3 13 3 परत 7 1 1 0 1 आणि 1 आणि 1 2 4 2 6 म्जे ह्याचं ऍडिशन केलं की याचं उत्तर आलं 6,23,300. आता 6,23,300 या दोन संख्येची बेरीज आहे, त्यातून आपल्याला 5,16,304 वजा करायचा. म्हणजे ही किंमत आहे, यातून ही संख्या वजा करायची आहे. म्हणून मी लिहितो परत बेरीज ऍडिशन केल्या 6,23,300 वजा 5,16,304. आता विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकी करता असताना सगळ्यात महत्वाचा नियम आहे की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. आता एकक स्थानी अंक बघितले तर 0 आहे, 0 4 जात नाही, म्हणून इथं आपण शेजारच्या अंकाकडून म्हणजे शेजारचं स्थान आहे त्या स्थानाकडून आपण हातच्या घेतो. पण शेजारच्या स्थानी 0 आहे याच्याकडे काही नाही, पण आपण त्याच्या शेजारचं स्थान आहे 3 आहे, शतक स्थान आहे त्याच्यामध्ये 3 आहे, 3 मधलं 1 घेतलं की ते 10 झालं. आता दशक स्थानी 10 आहे, 10 मी परत ह्याला गेला की हे तर 10 झालं, हे 10 ने ह्याला 1 दिला त्यामुळे इथं 9 झालं आणि 3 मधनं 1 इकडे गेला की ते 2 झालं. आता 10 4 गेलं तर 6 राहिलं, 9 मधनं 0, कोणत्याही संख्येतनं 0 गेलं तर ती संख्या राहते म्हणजे 9 आहे तसं राहिलं. 2 मधनं 3 जात नाही म्हणून त्याच्या जवळचा स्थान आहे, त्याच्या जवळ स्थान आहे 1,000 स्थान, त्या 1,000 स्थानामधला 1 घेतला इथं झालं 12 आणि झालं 2. 12 3 गेलं परत 9 आलं, 2 मधून 6 जात नाही म्हणून ह्याच्यातला अंक 1 परत घेतला इथे झालं 1. 12 गेलं की परत 6 राहिलं, 1 मधून 1 गेलं 0 राहिलं, 6 मधून 5 गेलं की 1 राहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं अन्सर आलंय 1,06,996. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात सोडवून दिलेलं आहे.
तेच एक्झाम्पल मी तुम्हाला इथे घेतलेलं आहे. त्यांचे ऍडिशन आले 623,300, 623,300 मधून 516,304 हे वजा केलं तर त्याचं उत्तर आहे ते 106,996. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण प्रश्न क्रमांक दुसराच जे तुमच्या पुस्तकात दिलेलं एक्झाम्पल आहे. बघा आता याच्यामध्ये 385,678 आणि 162,054 ह्यांच्यामध्ये मायनस चिन्ह आहे, वजाबाई करायचं आहे आणि त्यानंतर जी वजाबाकी येणार आहे त्या वजाबाकीमध्ये 6,127 अधिक करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण या संख्येची जी वजाबाकी करू, जी वजाबाकी येणार आहे त्या वजाबाकीमधून वजाबाकीमध्ये 6,127 आपण अधिक करू. आता बघूया 345,678 मायनस 1,62,054. आता मोठ्या संख्येत लहान संख्या, 8 मधून 4 गेलं की 4 राहतं, 7 मधून 5 गेलं की 2 राहिलं, 6 मधून 0 गेलं की 7 राहतं, 5 मधून 2 गेलं की 3 राहिलं, 4 मधून 6 जात नाही म्हणून हिताच्या इथे गेला, इथे झालं 14, इथे झालं 2, 14 6 गेलं तर 14 गेलं की राहत 8 आणि 2 मधनं 1 गेलं की राहिलं 1. म्हणजे याचं उत्तर आहे 183,624 1,83,624. आता हे त्यांचं सबट्रॅक्शन आलंय. आता या वजाबाकीतून ही संख्या वजाबाकीमध्ये 6,127 अधिक करायचं आहे म्हणजे 183,624 ह्याच्यामध्ये प्लस करायचं आहे कारण ह्यांची वजाबाकी ही तार्या त्याच्यामध्ये 6,127 अधिक करायचं. बेरीज करताना सरळ मिळवा 7 आणि 4, 7 आणि 4 11 हच्याला 1 लिहिला, 2 आणि 1 3 आणि 2 5, 6 आणि 1 7 3 0 3, 8 0 8, 1 आणि 6 7. म्हणजे याचं उत्तर आलंय 783,751. याचं आन्सर आहे 783,751. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्या परीक्षेमध्ये विचारतात. त्यामध्ये आपण ऍडिशन जी पहिल्यांदा क्रिया आहे ती पहिल्यांदा क्रिया करा, नंतर ऍडिशन असेल तर ऍडिशन करा, नंतर सबट्रॅक्शन करा. इथं सबट्रॅक्शन आहे, वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी केली, नंतर मी अधिक केलं. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात तर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही इझी सोडवू शकता. सगळ्यात महत्वाचा वजाबाकीचा मधला नियम आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. वजाबाकी करताना मोठी संख्येतून लहान संख्या वजा करायची, हा सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवा. जर मोठी संख्या जर वरची संख्या जर लहान असेल तर त्यातून जे त्याच्या जवळचा मोठा स्थान, जवळच्या मोठ्या स्थानामधून आपण त्याच्याजवळचा एक हच्चा घेतो, ही जर संकल्पना माहिती असेल तर अशा प्रकारचे प्रश्न आपण इझी सोडवू शकतो. तर पाहूया यातलाच एक सोडवून दिलेला वर्ड्स एक्झाम्पल, जे वर्ड्स प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला सोडवून दिलेलं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात पान नंबर 14 वर सोडवून दिलेला प्रश्न आहे. द टोटल अमाऊंट स्पेंट ऑन बिल्डिंग अ सर्टन हाऊस वॉज ₹87,14,530. ऑफ धिस अमाऊंट ₹24,72,615 वेअर स्पेंट ऑन बाईंग द प्लॉट of land, ₹15,43,720 on the construction material and the rest on labor charge. What was the amount spent on labor? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न वाचला की आपल्या लक्षात आला पाहिजे की नक्की कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला. तर याचा अर्थ आहे एका घराच्या बांधकामासाठी एकूण खर्च, the amount spent on building a certain house वॉज, म्हणजे एका घराच्या बांधकामासाठी एकूण खर्च 87,14,530 रुपये आहे. दिस अमाऊंट म्हणजे त्यापैकी 24,72,615 रुपये बांधकाम सहाय्यासाठी, स्पेंड बाय बिल्डिंग अ प्लॉट. म्हणजे त्यापैकी प्लॉटसाठी 24,72,615 रुपये प्लॉटसाठी घेत आहे. ऑफ धिस अमाऊंट 20
24,72,615 was spent on building by the plot of land. म्हणजे जे प्लॉट आहे ते प्लॉटची प्लॉट घेण्यासाठी ती जागा घेण्यासाठी 24,72,715 रुपये खर्च झाला. व बांधकाम साहित्यासाठी कन्स्ट्रक्शन ऑफ मटेरियल बांधकाम साहित्यासाठी 50,43,720 रुपये खर्च झाले. तर उरलेली रक्कम मजुरीसाठी खर्च झाली. उरलेली जी रक्कम आहे ती मजुरीसाठी खर्च झाली. तर मजुरीची रक्कम किती लागली, म्हणजे त्या मजुरीसाठी किती रक्कम लागली, म्हणजे एकूण खर्च सांगितलाय 87,14,530. त्यातला 24,72,615 रुपये झाला बिल्डिंग लँड खरेदीसाठी आणि कन्स्ट्रक्शन मटेरियलसाठी 50,43,720 रुपये खर्च झालं. आणि उरलेली रक्कम आहे ती लेबर चार्ज आहे, म्हणजे लेबर चार्ज म्हणजे मजुरी आपल्याला किती लागली असा विषय आहे. याचा अर्थ जे एकूण खर्च झालाय त्यातून जे बिल्ड केले आपलं जे प्लॉट खरेदी केलाय त्यातनं ते वजा करा. प्लॉट खरेदी करून दिल्यानंतर कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे ते त्यातनं वजा करा आणि जी राहिली रक्कम आहे ती लेबर चार्ज आहे. म्हणजे आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडू शकतो. बघा एकूण रक्कम आहे, टोटल अमाऊंट आहे ते बघा 87,14,530 ही टोटल अमाऊंट आहे. टोटल अमाऊंट लागले 87,14,530. त्यातील प्लॉट लँडिंग साठी म्हणजे प्लॉट खरेदीसाठी प्लॉट ऑफ लँड बाईंग प्लॉट ऑफ लँड म्हणजे प्लॉट खरेदी करण्यासाठी 24,72,615 रुपये खर्च झालेत. म्हणजे हे प्लॉटसाठी प्लॉट खरेदी करण्यासाठी एवढा खर्च आहे. म्हणजे आपण टोटल अमाऊंट मधून प्लॉटचा खरेदी वजा केली तर आपल्याला राहिलेली रक्कम मिळू शकते. म्हणजे 0 + 5 = 10, 10 + 5 = 2, 10 + 5 = 5 राहिलं, 2 - 1 = 1 राहिलं, 5 - 7 = 5 = 15 = 3, 15 + 6 = 15, 15 + 6 = 9 राहिलं, 3 - 2 = 1 राहिलं, 1 - 7 जायत नाही म्हणून 11 = 6, 11 - 7 = 4 राहिलं, 6 - 4 = 2 राहिलं, 8 - 2 = 6 म्हणजे इथं 62,41,915 रुपये. म्हणजे यातलं प्लॉटची रक्कम खरेदी वजा केली, प्लॉटची रक्कम म्हणजे वजा केली तर 62,41,915 रुपये शिल्लक राहतात. आता हे कोणाकोणा शिल्लक आहेत, एक कन्स्ट्रक्शनचं आणि मजुरीचं. आता यातून जर तुम्ही कन्स्ट्रक्शन वजा केली तर तुम्हाला ऑटोमॅटिक मजुरी येऊ शकते. तर आता इथे काय आहे, टोटल अमाऊंट इथं 62,41,915 दिले आणि त्यातून कन्स्ट्रक्शन आहे 50,43,720. आता 5 - 0 = 5 राहतं, 1 - 2 जात नाही म्हणजे इथं आपण झालं 11 केलं, 11 - 2 = 9 राहिलं, इथं झालं 8, 8 - 7 = 1 राहतं, 1 - 3 जात म्हणजे शेजारच्यातला एका घेतला 11, 11 - 3 = 8 राहिलं, इथं जर राहील 3, इथला 3 - 4 जात म्हणून हातच्या घेतला 1, 13 झालं, 13 - 4 = 9 राहिला, 1 - 0 = 1 राहिलं आणि 6 - 5 = 1 राहतं. म्हणजे हा जी अमाऊंट राहिली ती वजाबाकी जी आपण राहिली आल्या ती वजाबाकी म्हणजे टोटल लेबर चार्ज आहे. टोटल 11,98,195 हा लेबर चार्ज आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न असेल तर एकूण अमाऊंट मधून तुमचं जे प्लॉट घेतलेला आहे त्या प्लॉटची किंमत वजा करा, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन किंमत वजा करा आणि जी रक्कम येणार आहे ती रक्कम म्हणजे लेबर चार्ज असणार आहे. आपण अशा दोन प्रकारे करू शकतो. दुसरा प्रकार आहे जे तुमचा कन्स्ट्रक्शनचं अमाऊंट आणि जमीन घेतलेलीचं अमाऊंट ही दोनांची बेरीज करा आणि एकूण अमाऊंट मध्ये जर वजा केली तर राहिलेली येणारी जी रक्कम आहे ती रक्कम म्हणजे तुमची लेबर चार्ज आहे. बघा मी आता केलेलं एक्झाम्पल आहे, तर तुमचे लँडिंग घेतलेलं आहे, तुमचा प्लॉट घेतलाय, प्लॉटची किंमत आहे 24,72,615 आणि लेबर कन्स्ट्रक्शन मध्ये तुमचा चार्ज आहे 50,43,720. यांची ऍडिशन करा, 5 - 0 - 5, 1 - 2 - 3, 6 - 7 - 13, 4 - 1 - 3 - 3 - 6, 7 - 4 - 11, 4 - 1 - 4 - 1 - 5 आणि 5 - 2 - 7. म्हणजे हे टोटल जे अमाऊंट आली ते अमाऊंट आहे प्लॉट आणि कन्स्ट्रक्शनची. आता प्लॉट आणि कन्स्ट्रक्शनची अमाऊंट तुमच्या टोटल अमाऊंट मध्ये जर वजा केली तर येणारी रक्कम आहे ती रक्कम म्हणजे तुमचं लेबर चार्ज असणार आहे. म्हणजे 0 - 5 आहे त्यामुळे 10 गेलं, 10 - 5 = 5 राहिलं, 2 - 3 जात नाही म्हणून इथला शेजारच्या हातच्या घेतला 12 झालं 4, 12 - 3 गेलं तर राहिलं परत 9 राहिलं.
आता चार मधनं तीन गेले की एक राहत. आता चार मधनं सहा जात नाही म्हणजे झालं चौदा, हे झालं शून्य. चौदातून सहा गेलं तर हातात येतं आठ. एक मधनं शून्य मधनं एक जात नाही म्हणजे झालं दहा, इथं झालं सहा. दहातून एक गेलं की परत राहिलं नऊ. सहातून पाच गेलं की राहिला एक. आठ मधून सात गेलं की राहिला एक. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, ही अमाऊंट आणि जी ही अमाऊंट आहे एक सारखीच आहे. म्हणजे दोन्ही खर्चातून, एकूण खर्चातून दोन्ही खर्चाचं वजा केलं की तुम्हाला राहणार ती लेबर चार्ज. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने केलं की दोन नंबर हे सेकंड पद्धतीने आपण असं करू शकतो. दोन्ही पद्धतीने जर केलं तर उत्तर लेबर चार्ज आहे ती एकसारखंच येणार आहे. तर विद्यार्थ्यांनो पहिल्यांदा आपण काय केलं, पहिल्यांदा एकूण अमाऊंट मधून प्लॉटचे अमाऊंट वजा केली, त्यानंतर कन्स्ट्रक्शनची अमाऊंट वजा केली, जी राहणारी रक्कम आहे ती लेबर चार्ज असणार आहे. इथं काय केलं, जे खर्च लेबर चार्ज आणि तुमचं कन्स्ट्रक्शन आणि प्लॉट यांची ऍडिशन केली आणि एकूण रक्कम मधून वजा केली, जी येणारी रक्कम आहे ती रक्कम म्हणजे लेबर चार्ज असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो चला पाहूया आपण आता प्रॉब्लेम सेट नंबर 13 आहे, तो प्रॉब्लेम सेट नंबर 13 पान नंबर 14 वर आहे, ते वर्ड्स प्रॉब्लेम्स ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण पाहूया प्रॉब्लेम सेट नंबर 13. प्रॉब्लेम सेट नंबर 13 जे तुमच्या पुस्तका नंबर पान नंबर 14 वर दिलेला आहे, त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, द फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड 23,778 ट्रीज ऑफ खैरा 19,476 ऑफ बेहाडा बिसाइड ट्री ऑफ सर्वल अदर्स काइंड्स ऑफ द डिपार्टमेंट प्लांटेड 50,000 ट्रीज ऑलटुगेदर हाऊ मेनी ट्रीज नायदर फॉर खैरा नॉर बेहाडा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ आहे, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटनं खैराची 23,078 झाडे लावल्यात, बेहाडाची 19,476 झाडे लावल्यात आणि इतर आणि काही झाडे लावल्यात, असे मिळून 49,000 झाडे लावल्यात, तर इतर झाडांची संख्या किती असा प्रश्न आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायला पाहिजे, पहिल्यांदा खैराची झाडं आणि बेहाडीची झाडं यांची ऍडिशन करायची आणि यांची बेरीज करून जी एकूण झाडं आहेत, एकूण झाडांमधून यांची जर आपण ऍडिशन केलेली वजावा केली तर आपल्याला इतर झाडांची संख्या मिळू शकते. तर पहिल्यांदा आपण काय करूया, जे खैराची आणि बेहाडाची झाडं आहेत त्यांची आपण ऍडिशन करू. 23,078 ही आहेत खैराची झाडं आणि 19,476 आहेत ती बेहाडाची. यांची जर आपण ऍडिशन केली तर 8 आणि 6 14, हच्याला 1 7 14 1 15, हच्याला परत 1 4 1 5, 9 आणि 3 आणि 9 3 आणि 9 12, हच्याला 1 2 आणि 1 3 आणि 1 4, एकूण झालीत हे दोन्ही मिळून झालीत अमाऊंट, हे दोन्ही मिळून झाडं झालीत 42,554 42,554. आता ही झालीत ह्या दोन प्रकारची झाडं आहेत खैराची आणि बिहाडाची. आता आपल्याला विचार इतर झाडं, इतर झाडं मिळून 50,000 झाडं झाल्यात, म्हणजे 50,000 झाडं टोटल लावल्यात त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने, 50,000 झाडं लावल्यात त्यातील खैराची आणि बिहाडाची झाडं मिळून 42,554 झालेत. तर इतर झाडांची संख्या म्हणजे एकूण झाडांना, एकूण झाडांमधून खैराची आणि बिहाडाची झाडांची जर वजाबाई केली तर तुम्हाला इतर झाडांची संख्या मिळू शकते. तर इतर म्हणजे 50,000 मधून 42,554 वजा करा, या शून्यातून चार जात त्यामुळे पण इथं शेजारचा इथं नाही, इथे जे शेजारी बैल इथं नाही, इथं शेजारी बैल सगळं शून्य आहे. शेवट पाच आहे, ते पाच मधनं आपण अंक घेतला इथं झालं 10, 10 मधून इथला अंक गेला इथं झालं 10, इथं झालं 9, परत 10 मधनं इथला हाच्या इथं झालं 10, इथं झालं 9, परत 10 मधून इथला हाच्या गेटा इथं झालं 10, इथं झालं 9. म्हणजे 10 मधून 4 गेलं, 10 मधून जर 4 गेलं तर राहिलं 6, 9 मधून 5 गेलं की राहिलं 4, 9 मधून 5 गेलं की राहिलं परत 4, 9 मधून 2 ही संख्या गेली तर राहिला 7 आणि 4 मधून 4 गेलं की 0. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 7,446 ही इतर झाडं आहेत, इतर प्रकारची झाडं आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न वाचल्यानंतर समजणं अत्यावश्यक आहे. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटने खैराची झाडं 23,078, नंतर बिहाराची झाडं आहेत 19,476, नंतर इतर झाडं आहेत, इतर झाडं लावले ती 7,446, या सर्वांची जर आपण एकत्र बेरीज केली म्हणजे इतर झाडं
बिहाराचे झाड आणि खैरे झाड यांची जर बेरीज केली तर आपल्याला 50,000 येतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे असं आपल्याला समजून येतं. म्हणजे आपल्याला विचारलंय इतर झाड कोणत्या इतर झाड किती आहेत, तर इतर झाड हे 7,446 हे इतर प्रकारची झाड आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा जो आपल्या पुस्तकात दिला आहे पान नंबर 14 अ सिटी हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 37,04,926 इफ दिस इन्क्लूड 11,24,069 मेन अँड 10,96,478 वुमेन व्हॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एका सिटी एका शहराची लोकसंख्या आहे ते 37,04,926 त्यामधील पुरुषांची संख्या 11,24,069 आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 तर मुलांची संख्या किती असा प्रश्न आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकूण लोकसंख्या आहे एकूण लोकसंख्येमधून जर तुमच्या पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या जर वजा केली तर तुम्हाला मुलांची संख्या मिळू शकते. आपण जर स्त्रियांची पुरुषांची एकत्र करून बेरीज करून त्यातून वजा केल्या तरी उत्तर बरोबर आहे, किंवा एकूण लोकसंख्येतून पुरुषांची संख्या वजा करा येणाऱ्या उत्तरातून परत स्त्रियांची संख्या वजा करा आणि जे उत्तर येत आहे ते असणार आहे मुलांची संख्या. बघा एकूण लोकसंख्या आहे ते 37,04,926 ही टोटल पॉप्युलेशन आहे. त्यातून आपण 11,24,069 हे मेन पुरुष आहेत ते आपण वजा करू. 6 तून 9 संख्या जात नाही म्हणून आपण इथे घेतलं 16 झालं इथे झालं 1 16 तून 9 गेलं तर राहिलं 7 1 मधून 7 जात नाही म्हणून इथे 11 झालं इथे झालं 8 11 तून 6 गेलं तर राहिलं 5 8 मधून 0 गेलं की 8 राहिलं 4 मधून 4 गेलं की 0 0 मधून 2 जात नाही म्हणजे झालं 10 हे झालं 6 10 मधून 2 गेलं की 8 राहिलं 6 मधून 1 गेलं 5 राहिलं 3 मधून 1 गेलं की 2 राहिलं. आता याच्यामध्ये आहे ते वुमेन अँड चिल्ड्रन ह्याच्यामध्ये ते स्त्री आणि मुलांची संख्या ह्याच्यामध्ये आहे. आता याच्यामधून जर मी मुलांची यामधून आपण मी स्त्रियांची संख्या वजा केली कारण स्त्रियांची संख्या मला दिलेली आहे त्यामुळे स्त्रियांची संख्या वजा केली म्हणजे 25,80,857 मधून स्त्रियांची संख्या आहे 10,96,478 ही संख्या वजा केली जे येणारं उत्तर आहे ते उत्तर असणार आहे मुलांची संख्या ही आहेत 10,96,478 ही आहेत वुमेन. आता वजा बी करूया आपण 7 मधून 8 जात नाही त्यामुळं हच्चा घेतला इथं झालं 17 17 तून 8 गेलं की 9 राहिलं इथं राहिलं 4 4 मधून 7 जात नाही म्हणून हच्चा घेतले 14 इथं झालं 7 14 तून 7 गेलं की राहिलं 7च 7 मधून 4 गेलं तर राहणार 3 0 मधून 7 जात नाही झालं 10 इथं झालं 7 10 तून 6 गेलं 4 राहिलं 7 मधून 9 जात नाही म्हणून इथला हच्चा घेतला इथलं 17 हे झालं 4 17 तून 9 गेलं 17 तून 9 गेलं तर राहणार 8 4 मधून 0 की 4 राहील आणि 2 मधून 1 गेले की 1 राहील. आता ही संख्या आहे 14,84,379 ही आहे फक्त फक्त चिल्ड्रनची. म्हणजे एकूण त्या सिटीमध्ये एकूण सिटीमध्ये एकूण पॉप्युलेशन पैकी 14,84,379 एवढी मुलांची संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही वेगळ्या पद्धतीने सोडवू शकता. एक पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या यांची बेरीज केली आणि ही बेरीज तुमच्या एकूण लोकसंख्येमधून वजा केली तर जे येणारं उत्तर आहे ते असणार आहे मुलांचं. म्हणजे मुलांची एकूण किती मुलं एकूण त्या शहरामध्ये किती मुलं आहेत ते आपल्याला समजू शकेल. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपण सोडवू शकतो. किंवा जे आता आपण ही पद्धत आहे की एकूण लोकसंख्येमधून पुरुषांची संख्या वजा केली त्यानंतर स्त्रियांची संख्या वजा केली जे राहिलेले आहे ते आहे मुलांची संख्या. अशा प्रकारचे आपण प्रश्न सोडवू शकतो. तर पाहूया आपण याच प्रॅक्टिस सेट क्रमांक प्रॉब्लेम सेट नंबर 13 त्यातील 3 नंबरचं एक्झाम्पल.
आता प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे, प्रॉब्लेम सेट नंबर 13 मध्ये प्रश्न क्रमांक तिसरा, द मॅनेजमेंट ऑफ अ सर्टन फॅक्टरी हॅड 25,40,600 रुपीज इन द लेबर वेलफेअर फंड. फ्रॉम दिस फंड 12,37,865 रुपीज वेअर वॉज फॉर मेडिकल अँड 8,42,370 रुपीज फॉर द स्पेंट ऑन द एज्युकेशन ऑफ द वर्कर्स चिल्ड्रन अँड द रिमेनिंग वॉज द पुट अ साईड फॉर अ कॅन्टीन. हाऊ मच मनी वॉज पुट अ साईड फॉर द कॅन्टीन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ आहे कारखान्याच्या व्यवस्थापकाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता, त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबीसाठी, मेडिकलसाठी वैद्यकीय बाबीसाठी, व 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केले व शिल्लक निधी उपहारगृहासाठी राखून ठेवला. तर उपहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला, म्हणजे विद्यार्थ्यांचे एकूण फंड आहे त्या फंडातलं मेडिकलसाठी काही रक्कम गेली आणि एज्युकेशनवर म्हणजे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही खर्च रक्कम दिल्या, आणि उपहारगृहासाठी आपण किती खर्च अजून शिल्लक आहे, म्हणजे एकूण रक्कम मधनं मेडिकलचं वजा केलं आणि नंतर एज्युकेशनचं वजा केलं तर कॅन्टीनसाठी किती शिल्लक आहे ते आपण काढू शकतो. किंवा एकूण रकमेतून मेडिकल आणि एज्युकेशन ह्यांची बेरीज करून वजाबाकी केली तरी सुद्धा आपल्याला कॅन्टीनचं करू शकतो. आपण मागाशी केलेला जे एक्झाम्पल आपण दोन पण सोडवलं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवू ये. आता बघा, टोटल फंड आहे तो आहे 25,40,600 रुपये, हे टोटल फंड आहे. आता या एकूण फंडापैकी एज्युकेशन अँड मेडिकलसाठी काढलेलं रक्कम, त्यातलं मेडिकलसाठी रक्कम आहे ते 12,37,865 हे मेडिकलसाठी, आणि 8,42,317 आहे ते आहे एज्युकेशनसाठी. यांची जर मी बेरीज केली, ही बेरीज येणारी रक्कम 25,40,600 मधून वजा केली तर राहणारी रक्कम आहे ती कॅन्टीनची असणार आहे. आता यांची बेरीज करू, 7 5 12 हच्याला 1, 6 1 7 1 8, 8 3 11 हच्याला 1, 7 2 9 आणि 10 0 हच्याला 1, 4 4 8 8 2 10 हच्याला परत 1 आणि 2, म्हणजे 20,80,182 ही मेडिकल अँड एज्युकेशनसाठी खर्च झालेत. आता ही रक्कम ह्या 25,40,600 मधून वजा केली तर उरलेली रक्कम आहे ती कॅन्टीनसाठी असणार आहे. म्हणजे एकूण रक्कम आहे 25,40,600, त्यातून 20,80,182 रुपये हे मेडिकल अँड एज्युकेशनसाठी खर्च झालेत, त्यातून वजा करायचे. आता शून्य आहे तर शून्य आहे म्हणून शून्यातून भाग जात वजाबाकी होत नाही, म्हणजे इथं झालं पाच, इथला चेत्याला 10 झालं, 10 हातच्या गेलं इथं 10 झालं, म्हणजे इथून इथला हातच्या गेलं इथं 9 झालं, 10 2 गेलं की 8 राहिलं, 9 8 गेलं की 1 राहिलं, 5 1 गेलं की 4 राहिलं, 0 0 गेलं की 0 राहिलं, 4 8 जात नाही म्हणून झालं 14, हे झालं 4, 14 8 गेलं की 6 राहिलं, 4 0 गेलं की 4 राहिलं, 2 2 गेलं की 0 राहिलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कॅन्टीनसाठी 4,60,418 रुपये साईडला ठेवलेत, म्हणजे त्या निधीतून उपहारगृहासाठी 4,60,418 रुपये राखून ठेवलेले आहेत. म्हणजे टोटल रकमेतून तुमच्या वेल्फेअर फंडातून 25 लाख टोटल फंड आहे 25,40,600, त्यातील सगळे रक्कम जर वजा केली, मेडिकलचं आणि एज्युकेशनचं वजा केलं तर 4,60,418 रुपये हे कॅन्टीनसाठी निधी उपलब्ध करून ठेवलेला आहे, म्हणजे कॅन्टीनसाठी हा राखून ठेवलेला रुपये आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो. किंवा दुसरी पद्धत आहे, म्हणजे मगाशी आपण सोडवले 2 नंबरच्या क्वेश्चनमध्ये, एकूण रकमेतून एज्युकेशन वजा करा, त्यातून मेडिकल वजा करा,
जी राहणारी रक्कम आहे ती असणार आहे कॅन्टीनची रक्कम. आणि तुम्हाला सुद्धा याच प्रकारचे प्रश्न, याच प्रकारचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं. तर पाहूया आपण चार नंबरचा प्रश्न, तो आहे फॉर थ्री डे क्रिकेट मॅच 13,608 टिकिट्स वेअर सॉल्ड ऑन द फर्स्ट डे, 8,950 ऑन द सेकंड डे, द ऑल टुगेदर 36,563 टिकिट्स वेअर सॉल्ड इन थ्री डेज, हाऊ मेनी वेअर सॉल्ड ऑन द थर्ड डे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलंय, इथे क्रिकेटची मॅच आहे, फॉर द क्रिकेट मॅच, क्रिकेटच्या मॅच मध्ये पहिल्या दिवशी जे क्रिकेटचे मॅचेस मध्ये तिकीट विकले ते 13,608 रुपयाची तिकीट विकल्यात, दुसऱ्या दिवशी 8,955 रुपये तिकीट विकल्यात, आणि सगळी मिळून 36,563 रुपये तिकीट विकल्यात, तर तिसऱ्या दिवशी किती तिकीट गेली. ऍक्च्युली तर तिकीटे रुपये मध्ये नाहीत, तिकीटेची संख्या आहे, म्हणजे 13,608 तिकीट, 8,955 तिकीट आणि एकूण 36,563 तिकीट गेलेत, तर तिसऱ्या दिवशी किती तिकीट गेलेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी जी आपल्याला संख्या दिलेली नाही, फक्त एकूण संख्या दिली आहे, म्हणजे पहिल्या दोन संख्येची बेरीज केली, पहिल्या दिवशी तिकीट विक्री, दुसऱ्या दिवशी तिकीट विक्री, या दोघांची बेरीज करून टोटल तिकीट विक्रीतून जर वजा केलं तर आपल्याला तिसऱ्या दिवशी तिकीटेची तिकीट किती विकलीत हे आपल्याला समजू शकेल. म्हणजे पहिल्या दिवशी किती आहेत, 13,608 हे फर्स्ट डे, हे फर्स्ट डेला एवढी तिकीट विकल्यात, सेकंड डेला विकल्यात 8,955 हे सेकंड डेला विकल्यात. म्हणजे दोघांची जर बेरीज केली तर 8 आणि 5, 13, 7, 9 आणि 6, 15, 7, 12, 8, 9, 10, 11, 12, 2, 7, 1, 1, 2, म्हणजे पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी फर्स्ट अँड सेकंड डेला टोटल विक्री झाल्या 22,563 तिकिटांची. आता एकूण तिकीट आहेत ते 36,563, म्हणजे 36,563 ही टोटल तिकीट आहेत, टोटल तिकीट्स, त्यातून फर्स्ट आणि सेकंड डेचे तिकीट वजा करायची, म्हणजे 22,563 जर वजा केलीत, ही फर्स्ट अँड सेकंड डेची वजा केली तर आपल्याला येणार आहे थर्ड डेला किती विकलीत, म्हणजे यातून जर वजा केलं 3 मधून 3 0, 6 मधून 6 0, 5 मधून 5 0, 6 मधून 2 गेले की 4 आणि 3 मधून 2 गेले की 1, म्हणजे थर्ड डेला 14,000 तिकीट विकली गेली. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवू शकतो की पहिल्या दोन दिवसाचे तिकीट किती आहेत त्यांची बेरीज करा आणि एकूण तिकीटातून वजा करा की ऑटोमॅटिक तुम्हाला तिसऱ्या दिवशी तिकीट मिळू शकतात, म्हणजे तिसऱ्या दिवशी 14,000 तिकीट विकली गेली. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर अशा प्रकारचे प्रश्न जर परीक्षा आले तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वाचन करता आलं पाहिजे, वाचन केल्यानंतर ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि समजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कोणती प्रकार कोणत्या कोणत्या संख्येची काय बेरीज करायची किंवा वजाबाई करायची हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे मिक्स एक्झाम्पलचे एक्झाम्पल इथे सुटू शकतात. अशा प्रकारचे प्रश्न 100% परीक्षेला असतातच. तर विद्यार्थी मित्रांनो अशा परीक्षेत अशा प्रश्नांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. वारंवार सोडवण्याचा प्रयत्न करा, वाचन करा, जेणेकरून वाचल्या की तुमच्या लक्षात येऊ शकेल की कोणत्या प्रकारचा प्रश्न कसा विचारलाय. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.